जादूटोना विरोधी कायदा जो ज्याची मांग आपण ठेवली आहे किंवा जो कायदा पास झाला पण तो अंमलात नाही आला हे परत ऐकून किंवा हे कळलं तर मला हसू येतं की अरे काय म्हणजे किती वर्ष या फटीसाठी घालवायची खरं तर. कारण जिथे आपण काय डिजिटल सगळं होत चाललं आहे जिथे सगळं प्रोग्रेसिव्ह आपण म्हणतो आहे आणि तिथे इतकी प्रिमेटिव्ह आणि इतकी काय म्हणतो त्याला अत्यंत छोटी गोष्ट आपल्या देशामध्ये अंमलात येऊ शकत नाही हे ह्याची पण लाज वाटते. ह्या अधिवेशनामध्ये जर का हा कायदा नाही झाला किंवा हा ह्या कायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर मला असं वाटतं की सगळेच आम्ही पेटून उठू. कारण काय होत आहे की आपल्या ह्याच्यामध्ये शिक्षण हे इतकं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो जादूटोणा प्रकार आहे ज्याच्यामध्ये लोकांना अशिक्षित ठेवलं जातं ज्याच्यामध्ये लोकांना काळोखात ठेवलं जातं म्हणजे देशाचं तर नुकसान होतंच पण वैयक्तिक सगळ्यांचं नुकसान होतं आणि हे माहिती असूनही आपण त्याला दुर्लक्षित करतो ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे की अत्यंत फार काय म्हणतो त्याला एक्सपोजर नसलेल्या गावात किंवा जिथे नसलेल्या गावात जर का असं कोणी वागलं किंवा असं काही झालं तर आपण समजू तरी शकतो पण जिथे सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं चुकीचं आहे आणि हे नुकसानदायक आहे किंवा ह्यांनी कुठेही आपण पुढे जाणार नाही आहोत आणि हा कायदा आणला कारण कायदा का आणायला लागतो कारण जर का जी लोकं ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ते जर का समजून वागून हे सगळं बंद करणार नसतील तर कायदा आणायला लागतो पण मग कायदा आता आणावंच लागेल कारण मला वाटतं फार वर्ष झाली म्हणजे स्वातंत्र्य होऊन किंवा आज ग्लोबलायझेशन होऊन देश सगळं प्रत्येक देश कुठच्या कुठे गेले आणि आपल्या देशात जर का अजूनही जादूटोणा आणि ह्याच गोष्टींवरती लोक पैसे कमवणार असतील आणि त्याच्यावरती भीतीखाली जर का लोक राहणार असतील तर मला असं वाटतं फारच आपण उशीर केला आहे आणि आता लवकरात लवकर तो कायदा यायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे.